आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते तिसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते। आजच्या मीटिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील घड्याळाच्या चित्रामध्ये अंक लिहून चित्रात रंग भरण्याची वर्कशीट तसेच मुलांची सुरक्षितता व्हिडिओवर तुमचे अनुभव नक्की सांगा। आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढूया। आपल्या ह्या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया। मातांनी दोन दोनच्या गटात उभे राहावे। 10 फूट लांब एक रेषा काढा। प्रत्येक गटाने आपल्यासाठी एक फुगा फुगवून घ्या। गटातील मातांनी समोरासमोर जवळ उभे राहून फुगा हात न लावता पकडून ठेवायचा आहे। शिटी वाजवल्यानंतर प्रत्येक गटाने फुगा न पाडता रेषा पार करायची आहे। जो गट सर्वात आधी रेषा पार करेल तो विजेता असेल। ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू। आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल। चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा खजिना देऊया। अच्छा आणि बच्चा। एक होता अच्छा, एक होता बच्चा, एक होतो मी। अच्छा गेला बाजारात, बच्चा गेला बाजारात, मी पण गेलो बाजारात। अच्छानं एक रताळ घेतलं, बच्चानं एक रताळ घेतलं, मी पण एक रताळ घेतलं। अच्छानं रताळ भाजलं, बच्चानं रताळ भाजलं, माझं रताळ करपून गेलं। अच्छाने एक घास दिला, बच्चाने एक घास दिला, माझं पोट भरलं। अच्छा गेला पाणी काढायला, बच्चा गेला पाणी काढायला, मी पण गेलो पाणी काढायला। अच्छानं पाणी काढलं, बच्चानं पाणी काढलं, आणि मी पडलो आडात। अच्छानं एक हात दिला, बच्चानं एक हात दिला, मला काढलं बाहेर। अच्छानं एक चापट दिली, बच्चानं एक चापट दिली, मी लागलो रडायला। अच्छाने एक डोळा पुसला, बच्चाने एक डोळा पुसला, मी लागलो हसायला। ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो याबद्दल सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। दिलेल्या चित्रामध्ये आवडता रंग भरा तसेच गोलामध्ये आईच्या रंगीत टिकल्या चिकटवा। मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का? हा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा। आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।